पुण्यातील बावधन गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. परिसरात असलेल्या दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळले असल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जाते. या दुर्घटनेची माहिती स्थानिकांनी हिंजवडी पोलीस नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर पोलीस आणि वैद्यकीय पथक तसेच आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर हे हेरिटेज एव्हिएशन या खाजगी कंपनीच्या मालकीचे होते. बावधन इथल्या ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून सकाळी 7:30 वाजता या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 5 मिनिटातच बावधनच्या KK कन्स्ट्रक्शन टेकडीवर हे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर कोसळल्याने हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला आणि त्याला मोठी आग लागली. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये हेलिकॉप्टरचे 2 पायलट आणि 1 अभियंत्याचा समावेश आहे. कॅप्टन गिरीश पिल्लई, कॅप्टन परमजीत सिंग अशी मृत वैमानिकांची नावे आहेत, तर प्रीतम भारद्वाज असे अभियंत्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने आग लागली आणि हेलिकॉप्टरचा स्फोट झाला. 7:30 वाजता त्यांनी टेक ऑफ केलेला आहे. ऑक्सफर्ड हेलिपॅड आहे, तिथून 7:30 वाजता टेक ऑफ केलेला आहे. त्याच्यानंतर 5 मिनिटांनी जी घटना घडलेली आहे, सिव्हिअर फॉग होता, फॉगमुळे ऍक्सिडेंट झालेला आहे. बाकी डिटेल्स आता सगळी चौकशी नंतर निष्पन्न होतील. थँक्यू. हेलिकॉप्टर प्रायव्हेट होते की काय? दरम्यान हे हेलिकॉप्टर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांना घ्यायला जाणार होते आणि सुनील तटकरे हे याच हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार होते अशी धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. पुण्यातील बावधनच्या याच परिसरात ऑगस्ट महिन्यात देखील हेलिकॉप्टर अपघाताची घटना घडली होती. नवराष्ट्र मल्टीमीडिया, पुणे.